गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ऐकलत का गणपती बाप्पा दोन दिवसावर आलेत. गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांचा पाहुणचार नको का. म्हणूनच पुढचे 10 दिवस आपण रेणुकास किचनमध्ये 10 वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बघणार आहोत. म्हणूनच लगेचच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही कुठलेही मोदक मिस करणार नाही. तर चला आज आपण पहिला मोदक बघूया. तो असणार आहे गणपती बाप्पा स्पेशल खजूर मोदक. रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकास किचनला सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिंग टिंग. आज आपण बघणार आहे खजूर मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य 200 ग्रॅम ओली खजूर घेतलेले, बिया काढलेले आणि असे बारीक बारीक काप करून घेतलेले, 1 चमचा खसखस, वेलची पूड, 1 चमचा तूप आणि ड्राई फ्रूट्स, यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता. आणि मोदक करण्यासाठी साचा. गॅस ऑन केलेला आहे. त्यामध्ये एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये खसखस घालूया. खसखस छान अशी थोडीशी हलकीशी परतून घ्यायची. हलकीशी गरम झालेली आहे. आपण याला काढून घेऊया. खसखस काढून घेतलेली आहे. आता पॅन मध्ये 1 चमचा आपण तूप घालणार आहे. तुपामध्ये छान आपण परतून घेणार आहे खजूर. छान अशी परतून घ्यायची. मीडियम गॅसवर त्याला आपण छान असे परतून घेणार आहे. छान अशी परतून झालेली आहे. हे खजुराचे मोदक डायबिटीज लोकांसाठी पण चालतात, कारण आपण यामध्ये साखर घातलेली नाहीये. कारण खजूर ही गोडच असते. ड्राय फ्रुट्स, वेलची पूड, छान अशी परतून झालेली आहे. तुम्ही यामध्ये खसखसही भाजलेली आहे ती घालून टाकायची, म्हणजे छान एकजीव होते. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक जर करायचे असेल तर थोडासा वेळ लागतो. म्हणून तुम्ही अशा प्रकारचे मोदक झटपट असे करू शकता. आणि हे टिकतात पण. आपले हे तयार आहे. आपण गॅस बंद करूया. आणि अशा प्रकारचे मोदक जास्त दिवस टिकतात. गार केल्यानंतर आपण मोदक तयार करून घेऊया. सारण आपलं गार झालेलं आहे. साचा घेतलेला आहे. आता आपण यामध्ये असं प्रेस करायचं. वाव, पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत.
असेच करून घेऊया आपण। आपले गणपती स्पेशल खजूर मोदक तयार आहेत, चवीला पण खूप छान लागतात। तुम्ही घरी नक्की करून पहा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर सर्वात आधी लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला तर विसरूच नका, म्हणजे तुम्ही 10 दिवसाचे कुठलेही मोदक मिस करणार नाही। धन्यवाद।